सैन्याच्या अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत प्रसिद्धीद्वारे पोहोचविण्यासाठी आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय औरंगाबादच्या वतीने शौर्य दिन साजरा करण्यात आला. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रसिद्धीद्वारे पोहोचविण्यासाठी आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय औरंगाबादच्या वतीने शौर्य दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रशासनाच्या वतीने संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल रमेश वाघमारे हे होते. तसेच कार्यक्रमास श्रीता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद आणि कर्नल जॉय डॅनियल, रिजनल मॅनेजर मेस्को औरंगाबाद विभाग हे होते. जे काही मी करतो आहे ते नेशनसाठी करतो आहे, देशासाठी करतो आहे, देशाच्या लोकांसाठी करतो आहे, देशाच्या सेफ्टीसाठी करतो आहे, स्वतःसाठी काही नाही मागतो. तर याची आठवण जी आहे मला आज झाली. सकाळी मी एका शाळेच्या कार्यक्रमात गेलो होतो, 1400 विद्यार्थी होते, त्यांनाही मोटिवेशनल याच्यामध्ये ही आठवण करून दिली. आपल्या इथे शाळांमध्ये मुलांना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्याच जात नाही, त्यामुळे ते सांगणं फार जरुरी आहे की नेशनसाठी आपण आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी काय करू शकतो याचा विचार जरूर झाला. तू जर परत प्रदर्शन केलेलं आहे त्यामध्ये सर्जिकल स्ट्राईकचं नाव मेन इतिहासामध्ये घेतलं जाईल. कारण का शत्रूच्या भूमीवर जाऊन, शत्रूच्या इलाक्यात जाऊन त्यामध्ये आपला संबंध असतो अशा परक्या भूमीमध्ये जाऊन त्या ठिकाणी लढा देऊन वापस सुरक्षित येणं हा फार कमी ठिकाणी मला वाटतं जगाच्या ज्या काही कारवाया झाल्या त्या कारवायामध्ये फार कमी ठिकाणी सुरक्षित वापस येण्याची परिस्थिती असते. परंतु या ठिकाणी आपल्या सैनिकांनी जे प्रदर्शन केलं त्याच्यामध्ये कोणतेही मनुष्य हानी न होता, कोणत्याही आपला जवान शहीद न होता आपण सुरक्षित वापस आलो. आणि शत्रू जे शत्रू पक्षाचे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्याच्यामुळं हा दिवस जो आहे हा भारतीय याच्यामध्ये शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. आज जे आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि या संविधानाच्या संरक्षण करण्याचं जे मोठं काम आहे ते आपलं सैन्य दल करत असत. त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाहीचे जे आपल्याला जे आपण लाभ घेतो आहे, जे उपभोगत आहोत, ते फक्त माझं तर म्हणणं आहे की फक्त आपल्या सैनिकामुळे आपण शांततेपणे अतिशय सुरक्षितपणे आपण राहू शकतो. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली देऊन झाली. कार्यक्रमात जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्य पदक धारक सैनिकांच्या चार श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण बिराडदार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांनी उपस्थितांना मुलाचे मार्गदर्शन केले आणि सैनिकांविषयी सार्थ अभिमान असल्याबाबत भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता उपस्थित होत्या.